नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कारल्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर अशा पद्धतीत बघा कारल्या घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आणि नितळून घेतलेले आहे म्हणजे पुसून जरी घेतलं तरी चालेल आता ह्याचं काय करायचं आहे जर बी जर असेल ना तर काढून घ्यायचं आपलं बघा अशा पद्धतीत आणि छोटे छोटे तुकडे करून घेऊया मधले बी काढून बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण टाकून घेऊया छोटे छोटे अजून तुकडे केले तरी चालतील त्यात टाकायच्या चार तिखटवाल्या मिरच्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या आकाराच्या चार लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये एक मुठभर पुदिना देटा सकाळ घेतला आहे बघा मुठभर कोथिंबीर त्यात टाकायचे आपल्याला कडीपत्ता असा सुकवलेला कडीपत्ता आहे बघा तुमच्याकडे जर फ्रेश असेल ना तर तो जरी टाकला तरी चालेल एक वीस ते पंचवीस पाने टाका मी थोडे जास्तच टाकलेले आहेत त्या टाकायचे एवढी चिंच त्यात टाकायचे आपल्याला एक मुठभर शेंगदाणे भाजून घेतले आहेत बघा असे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सालबी काढू शकता त्याची त्यात टाकाच्या छोटा एक चमचा बघा जिरे छोटा एक चमचा धने पावडर आहे तुम्ही अख्खे धने जरी टाकले तरी पण चालू शकतंय ह्यात टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा चाट मसाला आता का हे काय करायचे आपल्याला मिक्सरला फिरवून चा, चालू, बन चालू करून मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे बंद चालू करून एकदम अशी पेस्ट अशी करायची नाही असं दर दर पाहिजे तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडाचा ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि दोन लसणाच्या पाकळ्या मोठ्या आकाराच्या आणि थोडीशी मिरची कुटलेली आहे मस्त बघा असं भाजून घेतलेलं आहे त्यात हे आपण बारीक करून घेतलेलं मिक्सरला टाकून घेतलेला आहे बघा गॅस केला होता बारीक टाकताना आणि ह्याला काय करायचे एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचे असं अशा पद्धतीमध्ये आता तुम्हाला मी सांगते की बारीक करताना एक कच्चा कांदा जरी तुम्ही टाकला का नाही त्याच्यामध्ये तरी पण चालू शकते पण बघा अशा पद्धतीत होतं आणि आपल्याला परतायचे म्हणजे बघा अशाच पद्धतीत परतायचे बारीक गॅसवर एक मिनिटभर फक्त काय होतं असं चिटकतं परत चिटकत नाही बघा अशा पद्धतीत परतून घ्यायचं चांगलं दोन ते तीन मिनटं एकसारखं मग परत मिडियम गॅसवर जरी परतलं तरी चालेल मस्त असं होतं बघा अशा पद्धतीमध्ये चटणी आता तुम्ही हे विचाराल की कडू लागते का कार तर कारलं असतंय म्हणजे कडू तर लागणारच ना पण असं च चवीला छान लागतं एकदम जर तुम्ही ह्याच्यात जर एखाद्या दोन कांदे जरी टाकले की नाही मिक्सरला जरी बारीक नाही केले आणि तव्यामध्ये जर तेलामध्ये जर पहिले परतून जर त्यात जरी हे परत लग्न असं मोकळं मोकळं केलं तरी पण चालेल आणि अशा पद्धतीत जरी परत लग्न दो तरी पण चालेल मस्त लागतं करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा